एक गण्या असते आणि एक मण्या असते. आता हे कोण गण्या आणि मण्या हे मी तुम्हाला सांगायची गरज आहे का? काही दिवसापूर्वी आता कष्टीवादीमध्ये एक काही जण राहिलेत आणि तत्करे साहेब मला हे राहिलेल्या लोकांच्या बाबतीमध्ये त्यातले त्या दोघांच्या एक गोष्ट आठवली. एक गण्या असते आणि एक मण्या असते आणि दोघ एका रूम मध्ये बसलेले असते. गण्या म्हणतोय अरे मण्या लाईट गेली वाटतं, मी मेणबत्ती लावतो. मण्या म्हणतो अरे हो लाव, पण मला उकडतंय राव, जरा पंखाही लाव. गण्या म्हणतोय वाटलंच मला असं काहीतरी थोड्या येड्यासारखं तू बोलणार. मण्या म्हणतोय काय र, अरे पंखा लावल्यावर मेणबत्ती विझल ना. आता हे कोण गण्या आणि मण्या हे मी तुम्हाला सांगायची गरज आहे का? गरज आहे का? एवढ्यावरून समजून घ्यावं तुम्ही सुद्धा. आणि इथून पुढे आमच्या दादांवर आणि व्यासपीठावर बसलेल्या आमच्या नेतृत्वावर जर मर्यादा सोडून बोलाल तर ही राष्ट्रवादी युवक काँग्रेसची आमची तरुणाई शांत बसणार नाही, ही शपथ तुम्हाला घ्यावी लागेल.